पावनी तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना फाटस येथे गेल्या 15 दिवसांपासून निवृत्त कर्मचाऱ्यांचे चक्री उपोषण सुरूच आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आलं आहे. पाहूयात ही बातमी. दौंडमध्ये 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास महिला आणि मुलांसह उग्र आंदोलन करण्याचा इशारा या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबत या कर्मचाऱ्यांशी अधिक बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर अब्बास शेख यांनी. गेल्या 15 दिवसापासून भीमा फाटस सहकारी साखर कारखाना येथे निवृत्ती कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणामध्ये इथलेल कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. त्यांचे 7.5 कोटी रुपये त्यांचं थकीत देणं आहे कारखान्याने, असंही त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही निवृत्ती कर्मचारी आहेत आणि मागे जी काही कर्मचारी ते सर्व चक्री उपोषणाला बसलेले आहेत. तर येथील कर्मचाऱ्यांशी आत्ता आपण त्यांना विचारू नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत. काय सांगाल, तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही हे उपोषण करताय आणि याच्या पुढची रूपरेषा काय असेल? सेवानिवृत्तीनंतर कामगारांना त्यांचं ग्रॅज्युटी आणि त्याचं फायनल पेमेंट हे निवृत्तीनंतर ताबडतोब दिलं जात असतं. परंतु भीमा फाटसमध्ये गेल्या 2015 आणि काल डिसेंबर 2018 जे कर्मचारी रिटायर झालेत त्यांना अद्यापही व्यवस्थापनाकडे मागणी करूनही त्यांनी या आमचं पेमेंट दिलं नाही आणि वेळोवेळी मागणी आणि लेखी पत्र देऊनही आमची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी संपूर्ण 213 कामगार आमच्या या हक्काच्या मागणीकरता येथे उपोषणाला गेले 15 दिवस झालं बसलेलो आहोत. तुमचं येथील जे भीमा फाटस कारखान्याचे जे काय संप विभाग आहे की जो व्यवस्थापन याचं पाहतात, तर त्यांच्यासोबत काय तुमचं बोलणं झालं आहे का? तुमची काय त्यांच्यासोबत चर्चा वगैरे काय झाली का? व्यवस्थापक म्हणून एम डी साहेब या ठिकाणी आमचं काम पाहतात. त्यांच्यासंग आम्ही उपोषणाच्या अगोदर पत्र देऊनही 4 तारखेला आणि 5 तारखेला त्यांची भेट घेतली, परंतु त्यांनी याबाबत कुठलीही भूमिका घेतली नाही आणि तुम्हाला जसं पटेल तसं करा एवढं ते म्हटले. परंतु आमची ही दखल न घेतल्यामुळं कामगारांची मनस्थिती खालावली आणि त्यांनी आपलं शेवटचं अस्त्र म्हणून उपोषणाला बसायचा निर्णय गेल्या 5 तारखेला घेतला आहे. तेव्हापासून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. याच्यानंतरची पुढची तुमची काय रूपरेषा असणार आहे? आमची यांनी जर काही दखल न घेतली तर या ठिकाणी 2 दिवसाच्या नंतर आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत. त्यामध्ये आमची बायका मुलं यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या पुढील जे परिणाम येतील त्याला व्यवस्थापन जबाबदार राहील असं आम्ही त्यांना सुचवलं आहे. निश्चितच गेले 15 दिवसापासून जे हे उपोषणाला बसलेले कर्मचारी आहेत आणि निवृत्ती कर्मचारी आहेत त्यांची हीच मागणी आहे की आमचं जे काही 7.5 कोटी जे काही देणं आहे तर ते कारखाना व्यवस्थापनाने द्यावं, अन्यथा याच्यापुढे आम्ही बायका पोरांसह इथं उग्र असे आंदोलन करू. एम के न्यूजसाठी अब्बास शेख, दौंड.